नाग या प्राण्याबद्दल आदर आणि पूज्य भावना समाजात रुजविण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. पिंपरी चिंचवडमधील महिलांनी हा सण साजरा करत नागदेवाला साकळ घातली आहे. नागपंचमी वेदकाळापासून चालत आलेला हा अत्यंत महत्वाचा मानला जाणारा सण आहे. या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार वस्त्रे नेसून नागदेवाची पूजा करतात. पिंपरी चिंचवड शहरात स्त्रिया पाटावर हळद चंदनाने नाग नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्र काढून त्यांना दूध लाया आघाडा दुर्वा वाहून पूजा करतात. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आखाळा सर्वत्र उगवतो. या सणात या वनस्पतीला महत्वाचे स्थान असते. मंडळाच्या महिला मिळून आम्ही एक प्रार्थना केली आहे की आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पूरसदृश्य स्थिती आहे, खूप पाऊस पडतो आहे, पण मराठवाडा विदर्भ इथे पाऊस नाही आहे. तर माझ्या सर्व भगिनींनी आणि मी आम्ही सगळ्यांनी मिळून नागराजाला एवढंच साकडं घातलं आहे की हा पाऊस आमच्या इथून, आमच्या इथे तर राहूच दे, पण आमच्या इथून विदर्भात आणि मराठवाड्यातसुद्धा पडू दे. आणि नागराजा आमच्या या प्रतिष्ठानची आणि आमच्या सगळ्या महिलांची ही विनंती मान्य करतील आणि नक्कीच लवकरच तिकडे पाऊस पडेल. मी हा सण आम्ही खूप छान प्रकारे साजरा केला. झिम्मा खेळा, फुगडी, जे काही पारंपरिक खेळ आहेत ते सगळ्या प्रकारचे खेळ आम्ही इथं खेळलेले आहेत स्वामी समर्थ मंदिरामध्ये. आणि त्याच पद्धतीने नागाचीही पूजा आम्ही खूप व्यवस्थित केलेली आहे. मी आता नागाला हीच मागणी केलेली आहे की जे काही पुरामध्ये अडकलेले आहेत त्यांना सगळ्यांना सुखरूप पोहोचू दे. आणि मी स्वतः मराठवाड्यातली लातूर जिल्ह्यातली आहे, त्याच्यामुळे मी नागाला अशी प्रार्थना केली की जशी पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो आहे तसंच लातूर जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पण खूप पाऊस पडू दे.